सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पोळी नाक्यावरील भाजी मंडई कोरोनाचे कारण देत बंद केल्यामुळे भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसून भाजी विकावी लागत आहे, त्यामुळे त्यांच्या मालाचे नुकसान होत असून भाजी मंडई पुन्हा सुरू करावी अशी मागणी इथले भाजी विक्रेते करत आहेत। पाहूयात सविस्तर बातमी। साताऱ्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरू झाल्यानंतर पोळी नाक्यावरील मंडईत गर्दीचे कारण देत ही मंडई बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते, त्यामुळे भाजी विक्री बंद झाली होती। मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या मंडईतले भाजी विक्रेते रस्त्यावर बसून भाजी विक्री करत आहेत, त्यामुळे रहदारीलाही अडचण निर्माण होत असून रस्त्यावर भाजी विकत असल्याने मालाचेही नुकसान होत आहे। प्रशासनाने भाजी विक्रेत्यांची अडचण समजावून घेऊन मंडई सुरू करावी अशी मागणी इथले व्यावसायिक करत आहेत। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। आता पावसाचे दिवस आहेत, भाजीपाला नास होतोय, शेड आहेत, सगळी सोय आहे, तिथं आम्हाला विकून द्यावे। रस्त्यावर काय भाजीपाला सगळा वाया जातो आहे। शासनाने दिलेली जागा चांगली स्वच्छ आहे, मोकळी आहे, ती आम्हाला द्यावी। आमचा माल खूप वायला जातो आहे, पावसाचे दिवस आहे, ग्राहकाला बी त्रास होतो आहे, सगळ्यांना त्रास होतो आहे, त्रास होऊ नये असं आम्हाला, आमची जागा आम्हाला द्यावी आणि मंडई चालू करावी एवढीच आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।